नमस्कार, मी निवेदिता। निवेद रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन नाश्त्याची रेसिपी पाहतोय, ती म्हणजे बटाटे वडा। तर बटाटे वडा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये नाश्त्यासाठी बनवला जातो आणि तितक्याच आवडीने तो खाल्ला पण जातो। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा बटाटे वडा कसा बनवायचा आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहतोय। तर सगळ्यात आधी बटाटे वड्याला लागणारा जो मसाला असतो किंवा बटाट्याची जी भाजी असते ती बनवून घ्यायची आहे। तर पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवलेलं होतं, तर एक चमचा मोहरी टाकलेली आहे मी त्यामध्ये। मोहरी व्यवस्थित तळतळली की एक चमचा जिरा टाकती आहे। आता जिरा पण छान फुलू द्यायचा आणि त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग टाकायचा आहे आपल्याला। छान अशी चुरचुरीत फोडणी बसली पाहिजे भाजीला। तर आता कढीपत्त्याची पानं टाकूया। साधारणतः 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आहेत जी मी तोडून टाकलेली आहेत। तर परतून घेऊया हलकेसे। आता इथे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। साधारण मी 2 ते 2.5 चमचे टाकतीये। तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी हे खलबत त्यात ओबड धोबड असं कुटून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर हा ठेचा मिक्सरला फिरून त्याची पेस्ट पण तयार करून घेऊ शकता। तर 1-2 मिनटं परतून घेऊया। आलं आणि लसणाचा जो कच्चा स्वाद असतो तो पूर्णपणे जाईपर्यंत हे परतून घेऊया। तो खूप छान फ्लेवर उरतो आलं लसणाचा ह्या बटाटे वड्यांमध्ये। तर आलं लसणाची जी पेस्ट आहे ती जरूर टाका तुम्ही। तर आता 1-2 मिनटं हे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आपल्याला आणि हळद सुद्धा 1/2 सेकंद परतून घ्यायची आहे। तर 30 सेकंदासाठी ही हळद आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून तिची जी रॉ टेस्ट असते ती पूर्णपणे चालल्या जाईल। तर आता इथे हळद पण मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे। तर आता उकडून मॅश केलेला बटाटा टाकू आपण। तर साधारणतः 4 मध्यम आकाराची बटाटी मी उकडून घेतली आहेत, तिचे साल काढून असं तिला मॅश करून घेतलेलं आहे। तर आता इथे आपल्याला लगेच चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर साधारणतः मी 1 चमचा मीठ टाकतीये, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका इथे। आता मीठ टाकून झालंय तर ह्या सगळा मसाला आपल्याला आलूमध्ये मिक्स करायचा आहे। तर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जो हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे। तर मसाला व्यवस्थित मिक्स झालाय आलूमध्ये। तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आपण आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। तर आता इथे हा जो मसाला आहे तो बनून तयार आहे। तर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर त्याची वडे तयार करून घेऊया। बटाटे वडे बनवताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी नेहमी, की बटाटा हा ओव्हरकुक नका करून घेऊ, त्यामध्ये खूप मॉइश्चर नसलं पाहिजे। आणि जर ओव्हरकुक झाला तर मग तो तुम्ही 1/2 ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तुम्ही तो ह्या भाजीसाठी किंवा ह्या वड्यासाठी तो बटाटा वापरू शकता। तर इथे भाजी ही झालेली आहे, हा मसाला झालाय, तर थोडा पूर्णपणे थंड करून घेऊया। तर हा आलूचा जो मसाला आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे। थोडंसं हाताला तेल लावूया आणि छोटी छोटी अशी त्याची गोळे काढून असा त्याला गोलसर आकार देऊन वड्याचा आकार देऊया त्याला। तुमच्या आवडीप्रमाणे वडे बनवा। मी मध्यम आकाराचा बनवतीये। एक वडा बनून झालाय तर दुसरा इथे मी वडा बनवतीये। जसं की मी सांगितलं इथे बटाटा हा ओव्हरकुक नका करून घेऊ, म्हणजे कुकरला जास्ती शिजून किंवा उकडून नका घेऊ। जर तुम्हाला असं वाटलं की बटाटा हा खूप उकडलाय किंवा शिजलाय तर तो 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर यूज करा। तर आता सगळी मी वडी आहेत ती किंवा जे वडे आहेत ते मी सगळे तयार करून घेतलेत, तर साईडला ठेवले। तर आता बॅटर तयार करून घेऊया। 1 कप बेसन पीठ टाकलंय बाऊलमध्ये, चवीपुरतं मीठ टाकलंय आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकतीये। चिमूटभर हळद टाकतीये। तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत असे हे वडे तयार होतात। तर आता हे सगळं कोरडं आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून सेमी थिक असं बॅटर बनवून घेऊया। तर आता हे सगळे कोरडे जिन्नस मी व्यवस्थित मिक्स केलेत, तर पाणी थोडंसं जपूनच टाकायचंय, कारण हे जे बॅटर आहे ते सेमी थिक बनवायचंय। खूपच पातळ बॅटर तयार झालं तर मग वड्यांवर त्याची कोटिंग बसणार नाही आणि खूपच घट्ट बनवलं तर मग नुसती पिठाची चव लागेल किंवा बेसन पीठ कच्चं राहू शकतं, शिजत नाही मग ते लवकर। त्यामुळे अंदाज घेत पाणी टाका,
सगळ्या गुठळ्या मोडून घ्या। आता इथे आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे, तर 1/4 टीस्पून मी हा खायचा सोडा टाकते, म्हणजे 2 पिंच असा हा मी खायचा सोडा टाकलेला आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे जसं मी सांगितलं, कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते बटाटे वड्या बनवताना, कारण खूप पातळी नको आहे आणि खूप घट्टही नको आहे, अगदी सेमी थिक हवी आहे, पाहू शकता त्या पद्धतीने। तर इथे आपलं हे बॅटर पण तयार आहे, आता बटाटे वडे पण तयार केलेत आपण, आता फक्त तळायचे ते। तर तेल गरम करत ठेवलंय कढईमध्ये, थोडंसं बॅटर टाकून बघूया। गोळा लगेच तरंगत वरती नाही आलाय, म्हणजे तेल हे व्यवस्थित तापलेलं नाही आहे, तर थोडीशी वाट बघूया, कारण तेल हे व्यवस्थित तापलेलं हवंय। तर आता इथे तेल तापलंय, तर एक छोटे छोटे जे आपण बटाटे वडे तयार केलेत ते बॅटरमध्ये डिप करूया, आणि चमच्याच्या मदतीने मी हे तेलात सोडणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने पण ते तेलात सोडू शकता, पण चमच्याच्या मदतीने सोडले म्हणजे व्यवस्थित पडतात ते आणि एक्स्ट्रा पीठ जात नाही तेलामध्ये। त्या गोळ्याच्या आकारा जेवढा आहे तेवढाच बॅटर त्याला लागतं, एक्स्ट्राचं बॅटर लागत नाही, त्यामुळे मी शक्यतो चमच्याच्या मदतीनेच हे बटाटे वडे तेलात सोडतीये। तर आता एक एक करून हे बटाटे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, आणि गॅस हा मीडियम फ्लेमवर असावा, अगदीच हाय किंवा अगदीच लो नसावा। तर मीडियम फ्लेमवर आपल्याला ही दोन्ही साईडनी छान खरपूस हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, जसे आपण नॉर्मली भजे करतो अगदी त्या पद्धतीने। तर इथे पाहू शकता आपली ही बॅच बनून तयार आहे पहिली, तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अगदी ह्या पद्धतीने दुसरे वडे आपण तळून घेऊया। तुम्ही जर पहिल्यांदाच माझे हे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून सोमवार ते शनिवार बरोबर 10 वाजता आपल्या रेसिपी येतात किंवा मी त्या पोस्ट करते बरोबर 10 वाजता, तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाहीत। त्यामुळे जरूर बेल बटन प्रेस करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तुम्ही जरूर शेअर करा। तर आता इथे दुसरी बॅच पण बनून तयार आहे। तर हे बटाटे वडे तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता, तर नक्की करून पहा, तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल। व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा। परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय। थँक्यू फॉर वॉचिंग, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड ऑल्सो प्रेस द बेल बटन।